गोलंदाजीसाठी दाखल झाले ते मोतीरामजी दळवी. चालू असलेला सामना सोहम इलेवन विपक्ष तस्मय इलेवन दिवा. मोतीराम यांचा पहिला चेंडू स्ट्राइक वरती खेळत होतो अमित. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस वळण घेतोय. कोणती धाव मात्र या चेंडूवरती काढता आली नाही. ती अमितला आणि निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता झाले. पुन्हा एकदा अतिशय स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू झेलची अपील करण्यात जरूर आली आहे, परंतु पंचांनी अपील धुडकावून लावली. एकच ओव्हर पॉवर प्ले माहितीसाठी दोन्ही संघांच्या. पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, याला म्हणतात अनुभव. अतिशय अनुभवी खेळाडू जे 40 प्लस असतील ते देखील आज आपल्या गोलंदाजीवरती अक्षरशः मातब्बर खेळाडूंना नाचवताना दिसतायत आपल्याला. मात्र याचंच उत्तर अमितने दिलंय आणि चेंडू सरळ लावलाय सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता, जेल घेण्याची संधी देखील होती, मात्र चेंडू निर्जन स्थळी पडला आणि एक जीवदान भेटलंय ते अमितला. संघाची एकूण धावसंख्या 7 वरती जाऊन स्थिरावले. चला थोडस फास्ट खेळा. मोतीराम यांचा पुढचा चेंडू स्ट्राइक वरती मोनू. मोनूनी अतिशय सुंदर असा फटकावलेला लॉंग ऑफ रिझन मधला फटका, मात्र फील्ड केला गेलाय. दोन धावा यावेळेस मात्र जरूर मिळतील त्या तस्मय इलेवन दिवा संघाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली 3-9. आता बॉलिंग मार्गावरती दाखल झालाय तो रुतांशु. आपल्या फलंदाजीची धार्त त्यांनी दाखवलेच. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय करतो तो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मागच्या एका मॅचचा सामनावीर विरुद्ध सामनावीर असाच काहीतरी सामना आता समोर दिसतोय. कारण की तस्मय इलेवन संघाचा सामनावीर पहिल्या मॅच मधला होता अमित आणि दुसऱ्या मॅच मध्ये रुतांशु. यावेळेस मात्र रुतांशुने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यात
पंचांशी कोणी हुज्जत घालायची नाहीये, जो काही निर्णय असन तो पंच देतील, कोणी पंचांशी वाद घालू नका प्लीज। कृपया करून पंचांशी हुज्जत घालू नका। चला पंच आपला निर्णय कळवा। पंच पंच आपला निर्णय कळवा। चला सहकार्य करा, दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे। पंचांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी मान ठेवायचा आहे। आतापर्यंत सगळे सामने चांगल्या पद्धतीत झालेत, आता कृपया करून कोणी वाद घालायचा नाही आहे पंचांशी। पंचांनी दिलेला निर्णय हा शेवटचा आहे। चला अमित सहकार्य करायचंय प्लीज।
हॅलो, चला मॅचला सुरुवात करा. पंचांचा निर्णय झाला आहे, विकेट आउट आहे. चालू असलेला सामना तस्मय 11 दिवा विपक्ष सोम 11 दातिवली. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 9. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक यावेळी टाकतोय तो रुतांशू. रुतांशूच्या पहिल्याच चेंडूवरती बळी ठरलाय तो अमित. अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली होती त्यांनी मागच्या मॅच मध्ये. मी बोललोच होतो सामनावीर विरुद्ध सामनावीर असा सामना चालू असताना यामध्ये विजय झालाय मात्र तो रुतांशू. आता मात्र अमितची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय तो राजा. स्ट्राईक वरती खेळतोय तो मोनू. नॉन स्ट्राईक वरती आहे तो राजा आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो रुतांशू. रुतांशूचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना दिसतोय. अंपायरनी दोन्ही आता समांतर रेषेमध्ये वरती म्हणजेच अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाली. व्हाईट चेंडू. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. रुतांशूचा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती मोनू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याला बीट केला यावेळेस मात्र रुतांशूने. फक्त एक धाव मात्र काढू शकला तो मोनू. दोन्ही संघांना आपली ताकद नक्कीच माहीत आहे. तस्मय 11 दिवा संघाला देखील माहीत आहे आणि सोहम 11 दातिवली संघाला देखील माहीत आहे. कारण की हे दोन्ही संघ जे आहेत त्या दोन्ही संघांमध्ये खूप असे गाजलेले नावाजलेले खेळाडू आज खेळताना आपल्याला दिसत आहेत. रुतांशूचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. जेलची संधी जरूर होती परंतु कोणताही क्षेत्ररक्षक मात्र तिथे नव्हता. यावेळेस मात्र मित्र म्हणून एक जीवदानाचं जणू काही मिळालंय ते राजाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो सोहम 11 दातिवलीचा संघ. त्याचबरोबर त्यांना तसंच उत्तर देईल का तस्मय 11चा संघ हे येणारी वेळच आपल्याला सांगेन. ऋतिकचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. दोन धावा काढण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी होताना दिसत आहेत आपल्याला सोनू आणि त्याबरोबर राजा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळताना दिसतोय तो राजा. या षटकातील चार चेंडूंची समाप्ती, पाचवा चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र आडव्या बेटने खेचलेला फटका सरळ मिड विकेटच्या दिशेने जातोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. ठीक आहे. राजाने आडव्या बेटने खेचून काढला बॉल. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावा. नऊ पहिल्या ओव्हरला 9 धावा होत्या. रुतांशूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय तो राजा. राजा की रुतांशू. रुतांशूच्या या चेंडूवरती पुन्हा एकदा स्लोअर कट्टर पद्धतीचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्यामध्ये यश येताना मात्र दिसत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडूची सांगता झाले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 19. डीजे
स्ट्राईक वरती जाताना दिसतोय तो मोनू, नॉन स्ट्राईक वरती खेळताना दिसेल तो राजा, बॉलिंग मार्ग वरती सोहम इलेवन, आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नाहीये. सोहम इलेवन दातिवली, पंच थोडं थांबा, पंच वारंवार आम्ही सूचना देतोय तरी देखील आपला 12वा खेळाडू इथून गेलेला आहे, त्याला प्लीज पाठवा इथे. आपण सगळे ग्रामीणचे क्रिकेट खेळणारे स्टार खेळाडू आहात, थोडासा आम्हाला देखील सहकार्य करा. ओपन क्रिकेट जरी असेल तरी नियम सगळीकडे हे पाळले तरच त्या स्पर्धेची शोभा राहील, याची प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी. गोलंदाजी मार्गवरती आलाय तो ऋतिक, त्याचा सामना करेन तो मोनू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसत नाहीये. चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद. डीजे आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा तस्मय इलेवन खेळत होता आणि ज्या दोन खेळाडूंनी एक घातक अशी बॅटिंग केली होती, तर दोन्ही खेळाडू माघारी जाताना दिसत आहेत आणि मोनूची जागा घेण्यासाठी आता मैदानावरती दाखल झालाय तो सूरज. पाहूया आता हे नवीन आलेले दोन खेळाडू आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारू शकतात का. कोण होणार तारणार तस्मय इलेवन दिवा संघाचा की त्यांना थांबवणार सोहम इलेवन दातिवली संघ. जितू निची इलेवनचे कर्णधार विशाल मडवी यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या चालू असलेल्या सामन्यात जो संघ जिंकेन त्याच्याबरोबर लगेच आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची त्यांनी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडविकेटला मारलेला फटका, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथं करण्यात आलेलं आहे. फक्त एकच धाव यावेळेस मात्र काढता आली ती तस्मय इलेवन दिवा संघाला. संघाची एकूण धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ऋतिकचा पुढचा चेंडू, खेळण्यासाठी सज्ज झालाय तो राजा. बघूया आता नक्कीच वाजवेन का यांचा बाजा की राजाला थांबवतीन तो ऋतिक. अतिशय सफल होऊन फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंट रिझन मध्ये झेल देऊन बाद झाले ते राजा. डीजे प्लीज. क्रिकेट पट्टू त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार जे कोणी बाउंड्रीच्या आतमध्ये बसले असतील प्लीज त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर बसा. तुम्ही पडद्याच्या आत बसा पण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. विनाकारण सामन्यामध्ये अडचण येऊ शकते, एक नम्र विनंती आहे. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 20. ऋतिकचा पुढचा चेंडू, त्याचा सामना करेन सूरज. यावेळेस अतिशय टप्पा पडून बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू, वाईट चेंडू. पंचांनी अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते.
संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. चेंडू झालेत ते 3. सामन्याचे एकूण 9 चेंडू अजून शिल्लक आहे. तस्मय 11 दिवा संघ कुठपर्यंत मजल मारेन, येणारे 9 चेंडू सांगतील. यावेळेस सूरजचा फटका फसलाय आणि तो देखील मिड विकेट रिजन मध्ये झेल बाद होताना दिसतोय. अजून एका विकेटचं पतन. एका मागोमाग एक असे गडी बाद होताना दिसत आहेत. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो काका. सूरजची जागा भरून काढीन की काका. आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना दिसेन तो उस्मान. नॉन स्ट्राईक वरती आहे तो काका आणि गोलंदाजी मार्क वरती आहे उभा तो ऋतिक. ऋतिक की उस्मान. उस्मान जर नाव घेतलं तर क्रिकेटच्या विश्वातीनं खूप मोठं असं नाव आहे उस्मान पटेल. त्याच्या नावाची साजेशी अशी खेळी आता करू शकेन का हा उस्मान. तर पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु कव्हर रिजन मध्ये झेलबाद होऊन त्यांना देखील परतावं लागेल. आणि अजून एक विकेट बाद झालाय तो तस्मय 11 दिवा संघाचा. या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक जरूर ऋतिकच्या नावावर झाली असती. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी यावेळेस केली ती ऋतिकने. आणि पुन्हा एकदा त्याला एक हॅट्रिकची संधी आहे. पाहूया या स्पर्धेतीन तिसरी हॅट्रिक नोंदवेन का सोम 11 ऋतिक की त्याला आपल्या बॅटने उत्तर देईन तो काका. बघूया काका की ऋतिक, ऋतिक की काका. तस्मय 11 दिवा की सोम 11 दातिवली. स्वर्गीय संदीप दादा स्मृती चषक 2022 पर्वत दुसरे. आयोजक DCA दिवा आणि मैत्री ग्रुप आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. ऋतिकचा पुढचा चेंडू यावेळेस स्ट्राईक वरती काका. काकाने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला लेकिन स्क्वेअर लेग मध्ये निर्जन स्थळी चेंडू विसावला आणि झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु कोणताही क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत 2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. चला थोडस फास्ट खेळ हा. पुढचा एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. खूप खूप धन्यवाद सुरेश शेट कारडे त्याचबरोबर आपले त्यांचे सगळे मित्र परिवार. आपण येथे भेट दिली आमच्या विनंतीला मान दिला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 23. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र बॉलिंग मार्ग वरती दाखल झालाय तो वाकळण बीचा सोमनाथ. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी करतो तोच हा सोमनाथ. आता मात्र बघूया ग्रामीण बरोबर ओपन क्रिकेटमध्ये आपल्या नावाची
कीर्ती कुटवर नेतो ते स्ट्राईक वरती आहे तो धर्मो। आता मात्र थोडीशी लाईन खराब, पंच दंडित करतायत, वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, संघाची एकूण धावसंख्या झाली ती 24। आता मात्र धर्मूला मोठे फटके खेळावेच लागतील, कारण की सोहम 11 दातिवली संघाला मोठ्या धावा देणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल। आता मात्र लॉंग ऑफ मध्ये मारलेला चेंडू फील्ड केलाय, परंतु दोन धावा काढण्यापासून रोखू शकला नाही तो सोहम 11 दातिवली संघ। अतिशय शांत असं वातावरण त्यामध्ये सुरू असलेले सामने, स्वर्गीय संदीपदादा स्मृतीचषक 2022 पर्व दुसरे यशस्वीरित्या पार पडताना, या सगळ्याचं कारण म्हणजे सगळे क्रिकेट रसिक, त्याचबरोबर आपले हे सगळे क्रिकेट स्टार यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज यशाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते। सरक दुसऱ्या चेंडूवर देखील धर्मुनी मिडविकेटच्या दिशेने फटका मारून सोट्या स्वरूपाच्या दोन धावा वसूल केल्या गोलंदाज सोमनाथच्या विरोधात। आता मात्र सोमनाथ पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय, त्याचा समाचार घेण्यासाठी धर्मू फलंदाजी मार्गवरती उभा आहे। सोमनाथचा पुढचा चेंडू खोलवर टाकलेला हा चेंडू कव्हर रिझर्व मध्ये मारलाय, परंतु तिथं फील्ड केलाय तो सुभाषने, परंतु दोन धावा काढण्यापासून रोखू शकला नाही तो सोहम 11 दातिवली संघ। सोमनाथचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे तो धर्मू, यावेळेस मात्र अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, परंतु बॅट स्टंपला लागल्याने हिट विकेट स्वरूपाचा हा विकेट बाद होताना दिसतोय। डीजे राहुलला सोमनाथचा आता शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती खेळतात ते काका, पाहुया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारून मोठी धाव परावर्तित करू शकतात की पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकून त्याला थांबवत आहेत ते सोमनाथ। चला थोडा फास्ट प्लीज, शेवटचा सामना देखील आपण 4 ओव्हरचा कव्हर करू शकतो। यावेळी देखील अतिशय सुंदर टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ स्लीपच्या हातामध्ये, मात्र धावची स्वरूपात बाद होताना दिसत आहेत। आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 32-32, 33 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोम 11 दातिवली संघास पुढे। डीजे
चेंडू सगळे जमा करून घ्या आणि एक नवीन चेंडू बाबू। चला थोडस फास्ट खेळायचं आहे। त्याचबरोबर जितून इलेस रिची जे कॅप्टन विशाल यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे, कारण की विनिंग टीम बरोबर आपली मॅच लगेच खेळवली जाईल। अंपायर थोडीशी घाई करा, जरा पावसाचं वातावरण आहे। बाबू हा बॉल ठेवून चला थोडस फास्ट खेळायचं आहे। तस्मय इलेव्हन दिवा विपक्ष चालू असलेला सामना, सोम इलेव्हन दातिवली 33 धावांचं लक्ष ठेवलंय त्या तस्मय इलेव्हन दिवा संघाने। मागच्या मॅचचा सामनावीर रुतांशु गोलंदाजी मार्ग वरती दाखल झालाय तो राहुल, आणि फलंदाजी मार्ग वरती आहे तो रुतांशु, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सोमनाथ। चला थोडस फास्ट खेळा प्लीज, अंपायर सामना चालू करा कृपया। चला सामन्याला सुरुवात करा। स्ट्राईक वरती खेळताना दिसतात रुतांशु, नॉन स्ट्राईक वरती आहेत ते सोमनाथ, गोलंदाजी करतायत ते राहुल। राहुलच्या पहिल्या चेंडूवरती मोठा समाचार घेणार की राहुल थांबवणार। राहुलचा पहिला चेंडू सामना करेन तो रुतांशु, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिलाच धक्का पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटची पतन। येणाऱ्या पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला माहिती पडेल, कोणी जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज। अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, वातावरणाकडे बघून सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे।
वारंवार फिल्डिंग चेंज करू नका. राहुलचा पुढचा चेंडू स्ट्राईकवरती स्वप्नील, यावेळेस मात्र अतिशय सावध पद्धतीने चेंडूला खेळून काढलं ते स्वप्नीलने. आणि आता मात्र वाकळण बीचा अतिशय नावाजलेला खेळाडू सोमनाथ स्ट्राईकवरती खेळताना दिसतोय. गेल्या 3 दिवसापूर्वी याच मैदानावर ते लागोपाठ 4 षटकार या खेळाडूने ठोकले होते. मात्र नंतरच्या सामन्यामध्ये आगासन विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तोच हा खेळाडू सोमनाथ आता मात्र सामना करेन तो राहुलचा. चला थोडस फास्ट गेला अमित, प्लीज कॉपरेट. यावेळेस मात्र राहुलचा थोडा कमरेच्या वरचा चेंडू, पंचांनी निर्णय दिलाय नो स्वरूपाचा चेंडू. चेंडू सर सीमारेषा पार. षटकार की चौकार आहे? षटकार. डीजे थँक्यू डीजे. चला अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, थोडस फास्ट खेळायचंय. राहुलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. षटकार. राहुलचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सर जातो सीमा रेषा पार. चौकार. डीजे आता मात्र थोडासा पुन्हा एकदा सोमनाथच्या बॅट मधून निघालेला फाईन लेगच्या दिशेने जाणारा बॉल, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. मी मगाशीच म्हणालो गेल्या 3 दिवसापूर्वी एक सामना झाला होता, त्या दिवशी देखील ना सोमनाथनी असेच 3-4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकले होते. त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसतोय. 3 षटकार आणि 1 चौकार अशा पद्धतीने मारलेला चेंडू. 29 संघाची एकूण धावसंख्या आली होती 29. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका, चेंडू सीमारेषे पार. चौकार. चाल मडवी जिथे कुठे असतील, टॉससाठी यायचंय. दोन्ही संघांनी हात हस्तालन. चला सोम 11 चे कॅप्टन, बाकीच्या सगळ्या खेळाडूंनी एकमेकाला हस्त आंदोलन करूनच बाहेर यायचंय.